गुड मॉर्निंग। आज आपण आपल्या दैनंदिन परिपाठामध्ये नवीन प्रयोग शिकणार आहोत। प्रयोगाचं नाव आहे चाक आणि आस। काय सर्वांनी लक्ष द्या इकडे, हे जे तुम्हाला दोन चाक दिसतंय इथं, हे बघा हे चाक आहे, हे कसं आहे आकाराने गोल आहे, बरोबर आहे, आणि याच्यापेक्षा कसं आहे आकाराने लहान आहे, छोटा आहे, है ना। आणि त्याला काय दिलेलं आहे हँडल, काय दिलेलं आहे या ठिकाणी, हे मोठं चाक आहे आणि त्याला सुद्धा काय दिलेलं आहे हँडल, आणि याच्यामध्ये एक केंद्रबिंदू आहे, केंद्रबिंदू माग एक रॉड आहे, बघा दोन्ही साईडला आहे का, दिसतंय सर्वांना रॉड आहे का, तर त्या रॉडला मध्यभागी दोरी बांधलेली आहे आणि त्या दोरीला खाली काय आहे भार लावलेला आहे, वजन, वजन लोखंडाचं आहे, ते दोन दोन्ही समान आहे। आता याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की सुरुवातीला आपल्याला हे दोन्ही वजन जर डायरेक्ट उचलायचं असेल तर आपल्याला जास्त ताकद लागते, बघ बरं रुद्र, जास्त ताकद लागते तिकडं, है ना, ताकद जास्त लागते। तर पहिलं एक लक्षामध्ये आपल्याला या ठिकाणी येतं की कोणतीही गोष्ट सुलभ होण्यासाठी यंत्राचा वापर होतो। मला सांगा, विहिरीमध्ये विहिरीमधून पाणी काढताना कोणी पाहिलेलं आहे का, तर तुम्ही स्वतः केलेलं आहे का, डायरेक्ट ज्या वेळेस आपण पाणी काढतो दोरी आणि त्याला बादली किंवा एखादा हंडा वगैरे बांधतो, है ना, आपण डायरेक्ट काढतो तेव्हा जास्त बल लागतं, आणि जर ते चाकावर राहिलं तर कमी, चाकावर राहिलं तर कमी लागतं, कारण की एकदम सोपं जातं। ज्या ज्या ठिकाणी असं यांत्रिक बल आहे त्या ठिकाणी आपले काम सुलभ होण्यासाठी या गोष्टी असतात। तर या ठिकाणी प्रयोगाचं नाव आहे चाक आणि आस। याच्यामध्ये काय आहे, भार आहे आणि दोन चाक आहे, एक लहान आहे एक मोठा आहे। त्याची कृती अशी आहे की दोन्ही जे चाक आहे आपल्याला ते दोरी गुंडाळून ते वजन वर येण्यासाठी जे काय बल लागतंय ते कमी लागतं का अधिक लागतं का जास्त लागतं हे बघण्यासाठी हा प्रयोग आहे। त्याचं कारण सुद्धा बघूया आपण। आता रुद्रला मी सांगतोय की या ठिकाणी लहान चाकाचं पहिले करून दाखवा आम्हाला, सर्वांचं लक्ष आहे का, बल किती लागतं हे पण तो आपल्याला सांगणार आहे, त्याचा तो अनुभव आहे। आता परत हळूहळू सोडायचं, सर्वांचं लक्ष आहे का, हळूहळू का सोडावं लागतं, एकदम सोडलं तर डायरेक्ट खाली येईल, आहे ना, बघा आता मोठ्या चाकाचं हँडल रुद्र विशाल जगतात फिरवतोय, तुम्हाला पण दिसलं असेल की त्याला कशाला बल अधिक लागलं कशाला कमी लागलं, आहे ना, बघूया आता रुद्रच्या शब्दामधून आपण ऐकूया आता ते, दोन्ही चाक फिरवले तू, लहान चाकाला जास्त बल लागलं, दुसऱ्या चाकाला कमी बल लागलं, बल म्हणजे काय रे ताकद। या ठिकाणी काय रुद्र काय म्हणतोय की लहान जे चाक आहे त्याचे हँडल फिरवायला जास्त ताकद लागली आणि मोठं जे चाक आहे त्याचे हँडल फिरवायला कमी ताकद लागली। तसा तर विचार केला तर दोन्ही वजन सारखेच आहे का, दोन्हीचे जे भार आहे ते सारखेच आहे, तरी सुद्धा काय झालं बल कमी आणि अधिक लागलं। त्याचं कारण काय माहिती तुम्हाला, त्याचं कारण असं आहे बघा की या ठिकाणी जे काही हँडल आहे या ठिकाणी बल लावतोय आपण, है ना, आणि बल पासून जो केंद्रबिंदू आहे याचं अंतर कसं आहे कमी, कमी का जास्त आहे बघा, हे केंद्रबिंदू आणि हे हँडल म्हणजे इथं बल याचं अंतर कसं आहे कमी आहे आणि याचं अंतर कसं आहे केंद्रबिंदू आणि हँडलचं जास्त आहे। आणि या ठिकाणी हा जो केंद्रबिंदू आहे इथं टेकू आहे, टेकूला भार लावलेला आहे। तो नियम असा असतो की ज्यावेळेस टेकू आणि बल याच्यामधलं अंतर हे कमी असतं त्यावेळेस बल अधिक लागतं आणि अंतर मोठं असतं त्यावेळेस बल हे कमी लागतं, त्याच्यामुळे हे फिरवताना काय थोडस जड वाटलं, अधिक बल वाटलं या ठिकाणी, आणि या ठिकाणी काय झालं सहज झालंय बघा,
अजून कोणी दुसरा एखादा विद्यार्थी येऊन पण करू शकतो ना आम्हाला सांगू शकतो. हा लावण्य चल कमी आहे, व्हेरी गुड. चल स्वतःहून वरती हात केला तिनं. आम्हाला सांगायचं दोन्ही मध्ये ताकद कशाला जास्त लागली, बल आणि कमी कशाला लागला नाही. तर हळू सर्वांनी लक्ष द्या, डायरेक्ट सोडायचं नाही. प्रयोगाचं नाव लक्षात आलं तुम्हाला काय आहे? चाक आणि आस. व्हेरी गुड. आता हे फिरून दाखव, फिरून तसच 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 तसच. डायरेक्ट कोणी सोडायचं, तसं जर डायरेक्ट सोडलं तर काय होऊ शकतं, खाली फरशी वगैरे फुटू शकते, कारण की ते फार वजनदार आहे, लोखंडाचे ते दोन भार आहे, ते फार जोरा खाली मध्ये खाली पडू शकतं. हा ओके. हा लावण्य आता मला सांग, जास्त बल कशाला लागलं, कमी बल कशाला लागलं? जास्त बल छोट्या चाकाला लागलं नाही का, कमी बल मोठ्या चाकाला लागतो. बरोबर सांगितलं, म्हणजे दोन्हीकडे वजन काय आहे समान आहे, पण बल कसं लागलं, भिन्न लागलं. लहान चाकाला जास्त बल, मोठ्या चाकाला कमी बल. त्याचं कारण काय? केंद्रबिंदू म्हणजे ज्या ठिकाणी टेकू आहे ते आणि हँडल म्हणजे बल, या दोघांमधलं अंतर कमी असेल तर बल कसं लागेल, जास्त लागेल. बल जास्त लागेल आणि बरोबर मोठं अंतर असेल तर बल कमी लागतं. याच्यापेक्षा अजून मोठं चाक राहिलं असतं तर एकदम कमी, एकदम कमी. अजून याच्यापेक्षा लहान राहिलं असतं तर जास्त, खूप जास्त लागलं असतं. त्याचं उदाहरण देऊ शकता तुम्ही एखादं, असं कुठं पाहिलंय तुम्ही काय? विहिरी मध्ये आपण ते करतो. अजून तुम्ही कन्नडच्या उरसामध्ये गेलेला आहात, पाळणे पाहिलेले तुम्ही. लहान पाळण्याला बल जास्त लागतं फिरवायला आणि मोठ्या पाळण्याला कमी लागतं, कारण की त्याचा केंद्रबिंदू म्हणजे टेकू आणि बल याच्यामधलं जे काही अंतर आहे त्याच्यावर ते असतं. अजून आठवा बरं, असं कुठं पाहिलेलं आहे का आपण? विचार करा आणि दुपारहून किंवा उद्या ते सांगा. तर समजलं प्रयोगाचं नाव काय? चाक आणि आस. ओके थँक्यू.